पदवी मिळाल्यानंतर एकशे ते शिक्षणासाठी जेव्हा ते लंडनला केम्ब्रिजला गेले तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी 110 एकर जमीन फक्त 10,000 रुपयासाठी कारण ज्याच्या चंदनमल मारवाड्याकडे गहाण ठेवली होती. बहुसेब परत आले 10,000 कर्ज 36,000 घेतलं. भाऊसाहेबांना सयाजीराव गायकवाड श्रीमंत ग्वाल्हेरचे संस्थानिक त्यांच्या मुलीचा पुत्रीचा संबंध चालू झाला होता. भाऊसाहेबांनी लग्न केलं असतं सगळं कर्ज फिटलं असतं. पण भाऊसाहेब म्हणले की जात धर्म पंथाच्या पलीकडे समाजाला दुरुस्त निर्माण करायचं असेल तर मला सुरुवात माझ्या घरापासून करावं लागेल. या विदर्भातला या 11 जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा पहिलं इंटर कास्ट मॅरेज भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी केलं. ते मुंबईतल्या एका सवर्ण जातीच्या सोनार जातीच्या बाईशी तिचं नाव डॉक्टर विमल वैद्य ती या भारतातली पहिली वकील होती. हा प्रेम विवाहाचा ठरवून लग्न केलेलं होतं. लक्षात घ्या प्रेम विवाह नाही कृती कार्यक्रम होता. जर 4 लोकांना सांगायचं तर आपण केलं पाहिजे आणि भाऊसाहेबांनी लग्न केलं फक्त 5 रुपयाच्या खर्चामध्ये मुंबईला प्रार्थना समाज पद्धतीनं. आणि या लग्नाच्या मध्यस्थी कोण होत? बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधन राम ठाकरे नावाचे फार मोठे विचारवंत. आणि ते झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मंत्र नाही विधी नाही बँड बाजा नाही इतक्या साध्या पद्धतीने या महान पुरुषाने लग्न केलं. आणि मुंबई अमरावतीला परत आल्यानंतर अस्पृश्य स्पृश्य हा मोठा भेद आपल्या देशामध्ये तेव्हाही सुरू होता आजही तो मिटलेला नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जोपर्यंत बहुजन धर्मामध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत जाती अंताचा लढाई सुरूच ठेवावा लागणार. आजही नवबौद्धांच्या स्मशान वेगळी आहेत आजही ओपन कॅटेगरीचे स्मशान वेगळी आहे. हे कशाचं जातं काय? आम्ही काय पुढे गेलो का? मी तर हरदम कहत आहोत लोक बदले नाही आहे भाई माहोल बदला आहे. श्री सोच वही है सौ